हरिओम श्री अमंबद्धनाथ संत माया विरा घडे कल्याण वेष्ट. माझा एक अनुभव आहे. माझे सासरे जे आहे ते वागले आणि फोन आला. सकाळी 6 वाजता फोन आला. 5 वाजता फोन आला तर आम्ही जाऊ शकणार होते. 7 वाजता गीतांजली निघून जाते. पुतण्याचा फोन आला की तुम्ही विमानाने जाऊ शकता म्हणे. 2 तिकीट तिथे आहे. त्याच्या 1.5 विमान आहे. भाच्याला म्हटलं की तू माझ्या बरोबर राहा. तू तिकीट त्याने बुकिंग केले आणि तू ये म्हटलं तिथे आम्हाला बसून दे आणि जा. आणि आम्ही मग तयारी केली की ती 11 ची गाडी पकडायची फास्ट. मला गाडी चढाई उतरायची सवय होती. सर्व्हिस मध्ये मिस्टरांना नव्हती. ते जेंट्स मध्ये चढले. आता त्यावेळेला सुद्धा गर्दी होती त्या जेंट्स मध्ये लेडीज मध्ये. आणि कुर्ल्याला उतरून आम्ही रिक्षाने विमानतळावर जाणार होतो. तर मी उतरले कुर्ल्याला. कुर्ल्याला उतरल्यांना बघते कुठे दिसले नाही. अरे कुठे गेले हे काय गेले. बऱ्याच वेळ वाट बघितली. मागची गाडी बघितली. मागची नाही तर याच गाडीत असणार. नाही गेले. मग किती वेळ वाट पाहिली आणि नंतर मग डोक्यात आलं की आपण 1 नंबरला जाऊ. भाचा आला असेल तर बघूया म्हणून मी गेले. तर तोही नाही दिसला. तिथून गाड्या आल्या ते नाही दिसल्या. आणि माझ्याजवळ तेव्हा फोनही नव्हता. फक्त फोन नंबर त्यांचा होता माझ्याजवळ. बाकी काहीच नाही. आता काय करायचं म्हटलं तर तिथे 2 मुली अशा 1 नंबरवर गप्पा मारत होत्या. त्यांना म्हटलं जरा या गाव. त्या घाबरल्या. म्हटलं मी काही करत नाही. तुम्ही या तर करा म्हटलं. तुम्हाला काय तुम्ही जरा चांगलं. मग ती आली. म्हटलं हे बघ माझं असं असं आमच्याकडे झालेलं आहे. आम्ही दोघं निघालो आणि मिस्टर काही दिसत नाही. कुठे गेले काय माहिती नाही. म्हटलं तर हा फोनवर तू फोन लावून बघते मी कुठे आहे काय. तर तिने मला दिला. मी फोन केला. मग ते म्हणाले की माझं असं झालं की मला उतरता नाही आलं. मी दादरला गेलो. दादरला सुद्धा टिशी लोक समोर होते. उरल्यापर्यंत तिकीट होतं. पण टिशी मी काय उतरलं नाही. माझा मोबाईल गेला उतरताना दादरला. म्हणजे लोकांच्या ओढ्यावर खाली पडला आणि गेला. आणि बापूचा फोटो होता त्याच्यावर. आणि तो खाली गेला असं त्यांना वाटलं. आणि दादरला मग लोंढा गेल्यावर ते बघतात तर त्यांना फोन दिसला एका बाजूला. बापूंचा फोटो. बापूंचा घेतला आणि बसले गाडीत. मी येतोय. मग ते आले. मग नंतर भाचा आला. आणि मग आम्ही रिक्षाने विमानतळावर गेलो. तर तिथे विमान म्हणजे टाईम होऊन गेला होता. आमचा सुटण्याचा टाईम झाला होता. पण त्या माझ्या भाच्यानी गाडी केली म्हणे या बाईंना चालता येत नाही. गाडीत बसलं म्हणजे विमान पटकन जातो आपण. तसं मग केलं. माझे बॅग माझी हे आणि हे पाठीमागे आणि असे ते बसू दे. पण ते जवळजवळ 1/2 तासाने सुटलो विमान. म्हणजे तिथे पण ते थांबलो होतं काहीतरी बिघाड झाल्यामुळे. असं बापूंनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगितलं. बरं हरिओम श्री रामांबनाथ.